राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे. चला मग पाहू ती रेसिपी. आज आपण खिचडीपासून करोळे बनवतो आहे. ही रातची खिचडी आहे. राती खिचडी केली ती शिल्लक राहिली. मग आता काय करायचं, मांडायच्या काळात वयाने जायला पाहिजे काही, म्हणून आपण आता एक खिचडी घेतली. अशी ग्लासनं चांगली जरा शिसोरी घेऊ. जसं आपण खिचडी करतो, भात करतो, तर कॉन शिल्लक तर राहतच थोडंफार, असं आपण हे करू शकतो. असं ग्लासनं आपण हे खिचडी चुरी घेतली. आता पाच साबुदाणे मी होते घरामध्ये भिजेल, तर 2 चम्मच साबुदाणे टाकी घेते याच्यामध्ये. बाकसा मस्त भिजेल आहे साबुदाणा बी. हा याच्यात टाकी घेऊ. तसं नुसते खिचडीचे बी होतं, पण आता साबुदाणा भिजेल होतं तर मतलब साबुदाणा बी टाकी घेऊ. आता 1/2 चम्मच आपण पापड खार टाकू. खिचडीमध्ये मीठ टा आहेस. आता आपण साबुदाणा पापड खार खिचडीमध्ये चांगलं कालवी घेऊ. पापड खार टाक्याने काय आपले करोळे मस्त असे हलके होतील. पास मस्त कालवी घेऊ. आता चांगला गोळा तयार करी घेतला आहे, मस्त कालवी घेतलाय. आता हे करोळे तुम्ही ताटात बी टाकू शकता, नाही तर प्लास्टिकवर बी टाकू शकता. पण मी ना आई इको एक पेपर घेतला आहे, याच्यावर कसं चिपकत बी नाही काही नाही. आता याच्यावर आपण हे करोळे टाकी घेऊ. हातानं बी टाकू शकता, पण मी हे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बरीसण टाकते. आता प्लास्टिकच्या पिशवी ग्लासमध्ये ठेवली. आता याच्यामध्ये आपण हे खिचडीचं मिश्रण बरी घेऊ. आता पहा असं आपण हे प्लास्टिकच्या पिशवीत बरी घेतलंय. आता हे प्लास्टिकच्या पिशवीचा एक कोपरा आपण असं कापी घेऊ. तुम्हाला पाहिजे तसं आकार, असं लहान मोठं जसे तुम्हाला करोळे पाहिजे तसं तुम्ही कापी घ्या. असे आपण सगळे करोळे आता टाकी घेऊ. जसं को को आपल्या घरात खिचडी शिल्लक राहते, मग आपल्याला असं वाटत राहते की आता काय करायचं, तुम्ही असे करोळे करू शकता. असे करोळे सर्व टाकी घेतले. आता ह्याला 3 दिवस उन्हामध्ये चांगलं वयाऊ देऊ. पा 3 दिवस मी मस्त वयाडी घेतली आहे करोळे. आता ऊन बी मस्त पडत आहे. आता आपण करोळे तळी घेऊ. तेल मस्त गरम झालं आहे. गॅसनं थोडा कमी ठेवायचं, एकदम मोठ्या गॅसवर नाही तळ्याचे, नाही तर कसे ते बाहेरून जळायला लागतील ना, मध्ये कच्चेच राहतील. आता या कमी गॅसवर आपण असे मस्त करोळे तळी घेऊ. पा कसे मस्त फुलले. तो पापड काळ टाकलाय ना, पण त्याच्यानं असे मस्त फुलताय करोळे ना, असे खायला मस्त लागता. असे काळी घेऊ आता आपण. हे माझ्या घरात तर खिचडी शिल्लक राहिली की मी असे करोळेच करते. भाताचे बी मस्त होता, मी भाताचे बी करोळे करते. असे हे मस्त खिचडीचे करोळे तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलने सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. असे हे झटपट सोपे करोळे तयार आहे. लेकरांना आवडी ना खाता हे करोळे, लहानपासून मोठ्यापर्यंत आवडतील असे हे करोळे आहे. नक्की करी पा तुम्ही हे करोळे. चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये.